नमस्कार इष्टानो तुमका सगळ्यांक प्रिती स्वन डिलाईट आमच्या युट्यूब चॅनलावर स्वागत असा आयोग करणक मसाला फिश फ्राय त्याच्या खातर हांगा हाच मोठी साजीची चोणकांची पोस्ता घेतल्या ही बरे पेकी साफ करून धुवून घेतल्या हातून हा एक चमच मीठ घालून आमी बरे पेकी सगळे पोस्ताक दोन्ही वाटेन अशे लावून घेऊया उपरांत हे पोस्ताक लावपा खातीर आमका मसाला तयार करपाक जाय त्याच्या खाती रावांगा एक चम्मच सुके मिरसंगेचा पिठो घेता एक चम्मच हळदिचा पिठो उपरांत एक चम्मच सुके कोथमिरीचा पिठो एक चमच गरम मसाला आणि अर्धा चम्मच काळ्या मिऱ्याचा पिठो घालूया तातून आम्ही अर्धो लिंबू पिळून घालूया जाल्यार एक चम्मच लिंब्याचो रस घातल्या जाता उपरांत हातून आम्ही थोडेशे उदक घालून घेऊया आणि आम्ही ते बरेपैकी एकदा अशे तरेन मिक्स करून घेऊया उपरांत मसाला आम्ही सगळ्या पोस्ताक एक एक करून अशे तरेन दोन्ही वाटेन बरो मसाला लावून घेऊया आणि आम्ही ते थोड्या वेळाक लागून सायडीन दवर उपरांत तव्यार चार चमच तेल घालून घेऊया आणि तेल बरेपैकी गरम जातकच मॅरिनेट केली चणकची पोस्ता आम्ही एक एक करून सवका तेलात अशे तरेन घालून घेऊया आणि उपरांत हांवें हांगा बारीक शिंदलेली ओली कोथमीर घेतल्या ती आम्ही ओली कोथमीर सगळ्या पोस्तात अशा तरेन वयल्यान घालून घेऊया आणि पाच मिनटां लागून भाजून घेऊया पाच मिनटां उपरांत दुसरे वाटेंतल्यान ती आम्ही तरेन सगळी पोस्तां परतून घेऊया आणि दुसरे वाटेंतल्यान सुद्धा बारीक शिंदली ओली कोथमीर अशी वैल्यान घालून घेऊया आणि पाच मिनटां लागून भाजून घेऊया आणि हे पळया अशा पद्धतीन आमचे हे चणक मसाला फिश फ्राय खावपाक तयार असा हे एकदा तुम्ही मुद्दम करून पयात जरी तर तुमक्या ही रेसिपी आवडली जर प्लीज टू नॉट फॉगेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल अशीच एक नवी रेसिपी घेऊन परत मिळूया टील दॅन कुक विथ जॉय अँड शेअर विथ लव मोग असू आणि देव बरे करू